कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील सर्व अवैध व्यवसायांची दुकाने हटवणे याबाबतची मागणी भारतीय जनसंस्थेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी जिल्हाधिकारी नगर यांच्याकडे केली आहे. हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा लोकशाहीवर आणि समाजसेवकांना झालेला हल्ला असल्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनसंस्थेने केली आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील अवैध व्यवसायांच्या दुकानांमुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावर व्यसनांचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी सदरची कारवाई तातडीने करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनसंस्थेचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक अशोक सब्बंद, डॉक्टर प्रशांत शिंदे, सुनील टाक, पोपटराव साठे, नवनाथ आव्हाड, वीरबहादूर प्रजापती, अशोक डाके आणि सुधीर भद्रे यांनी केली आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.